आज जनतेच्या मनात काय या विशेष कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे। मी आज उभा आहे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अर्थात लोकसंख्येने आणि सदस्य संख्येने। सन 1949 रोजी या ग्रामपंचायतची स्थापना झाली होती। सध्या या ग्रामपंचायतीमध्ये 17 सदस्य संख्या आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये दुसरी ग्रामपंचायत आहे शिरपूर जैन जे मालेगाव तालुक्यामध्ये, तिथेही 17 मेंबर संख्या आहे, परंतु लोकसंख्येच्या तुलनेने ते गाव थोडं आंशिंगपेक्षा लहान असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत होण्याचा बहुमान आंशिंग या गावाला आहे। तर मित्रांनो, आंशिंगची लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार सध्या जवळपास 12,000 आहे आणि एक खूप मोठी बाजारपेठ देखील आहे। जवळपास 50 ते 60 जे काही खेडे आहेत या गावाशी निगडीत आहेत। तर आंशिंग ग्रामपंचायतमध्ये एकूण 17 जागा आहेत आणि 17 जागेसाठी तब्बल 44 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत। आतापर्यंत आंशिंगमध्ये 2 आघाड्या ह्या सत्तेमध्ये येत होत्या जात होत्या, परंतु या वर्षीच्या या ग्रामपंचायत निवडणुकामध्ये तिसरी आघाडी इथे उदयास आलेली आहे। रविभाऊ पळसकर यांची ती तिसरी जनविकास आघाडी आहे। याच्या अगोदर माजी जिल्हा परिषद सदस्य नथुभाऊ कापसे आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांच्या आघाड्याची सत्ता आंशिंगने भोगलेली आहे। आता नेमकं आंशिंगकर जनतेला या वर्षी त्यांचा सरपंच कसा असावा, कसा असायला पाहिजे, ते आपण आंशिंगकर जनतेच्या मनातून त्यांच्या मनात काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मी जसं अगोदर सांगितलं की आंशिंग या बाजारपेठेमध्ये 50 ते 60 खेडे जवळपासचे संलग्नित आहेत, त्यामुळं नेमके गावचे कोण आणि बाहेर गावचे कोण हे थोडंसं पाहायला आम्हाला अवघड जाईल नक्कीच। तर आम्ही मॅक्सिमम स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू। चला तर मग पाहूयात आंशिंगकर जनतेच्या मनात काय आहे ते। पाहत राहा वत्स गुलमला हिव। मी सध्या इथे उभा आहे। हा परिसर आहे आंशिंग या गावाचा जुना बस स्टँड आणि जे नवीन बस स्टँड तिथं समोर चालू आहे, परंतु काही काळापर्यंत इथं अनेक एसट्या इथे येत होत्या, अनेक गाड्या इथे येत होत्या, गर्दीचं ठिकाण होतं आणि मुख्यतः हीच एक शहराची बाजारपेठ आहे। लोकल लोकांपेक्षा इथं बाहेरचे आजूबाजूचे खेड्यातील लोक जास्त आहेत, तरी देखील काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहेत। नमस्कार, काय आंशिंगची हवा आहे यावर्षी? काय के बारे में? इलेक्शन चालू आहे आमचीमध्ये ग्रामपंचायती, तुम्ही इच्छेच का मुळात? उसके बारे में हम क्या बोले भाई, काही सांगता येणार नाही, मालूम नहीं, बोलते नहीं आता, बताते नहीं आता, ये हमारे उमेदवार है। धन्यवाद। लेकिन इलेक्शन है इतना तो जानकारी आप रखते हो, काय काय सांगाल तुम्ही दादा? बस काय नाही भाऊ, फक्त इलेक्शन चालू आहे एवढं होते। काही माहोल चालू आहे का? नाही माहोल चालू आहे। माहोल वाशिममध्ये भाऊचा म्हणजे भाऊ भाऊ आता तीन येतात, नत्तू भाऊ आहेत, पांडुरंग भाऊ आहेत, अजून एक रवी भाऊ आलेले आहेत, पांडुरंग भाऊंचा माहोल चालू आहे असं। ठीक आहे, बरं आंशिंगच्या काय समस्या आहेत दादा? काहीच नाही, फक्त शॉपिंग गिबिंगची समस्या चालू आहे। शॉपिंग? हां। धन्यवाद दादा। तर दादा हे आमचे चांगले बोर ऐकतात, पातुरी बोर आहे सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहे, शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू। काय भाव आहे अंगूरचा? अंगूर विक्री 40 रुपये। कुठून आणले नेमके अंगूर? आंशिंगचे जे का नाशिकहून आणले? नाही, वाशिमचे आहे मंडी मेसे। आंशिंग मे अंगूर बिकते म्हणे सुना था? बिकते नाही, गुन्हा घे डॉक्टर साहेब के। मग तुम्ही अंदाज काय केलाय? हो, लादेन डॉक्टर साहेब के। काय माहोल काय इलेक्शनचा? इलेक्शन का माहोल आहे पांडुरंग भाऊ ठाकरे। काय आंशिंगचे नेमके विकासाचे मुद्दे काय आंशिंगचे? आंशिंग बोले तो बाजारपेठ अच्छी होना, रस्ते अच्छे होना, पाणी अच्छा मिलना, बस दूसरा कुछ नहीं। फिलहाल तो पांडु भाऊ की सत्ता है पिछले कुछ दिनों से, 5 साल पांडु भाऊ की। रस्ते मग झालेत का? रस्ते बनी है ना आने वाले 5 साल। और 5 साल मतलब उनको मौका देना है फिर बनाएंगे? हाँ, उनको देना ही पड़ता मौका एक बार, और भाऊ की सत्ता बनने आती है। राम राम। काय काय म्हणता तुम्ही? कोणाची हवा चालू आहे? बस हे असेच लई। तुम्ही आज गोष्टी का? हो। पर काय काय हवा आहे आंशिंग मध्ये? उपदेशी वाटायले बा येतील म्हणून येईल। बरं येईल असं ते नाही सांगू शकत, पण येईल ते चालू आहे फक्त। बस विकास झालेला आहे का आंशिंगचा? चांगला झालेला आहे, विकास झालेला आहे म्हणतात ते। चहावाले दादा आपल्या सोबत आहेत, गरमागरम चहा घेऊन झाले। काय माहोल काय आंशिंगचा? माहोल तर एक नंबर आहे सर। एक नंबर। कुणाची हवा आहे सध्या? तर सध्या तिन्ही पार्ट्या एकदम जोमात सर्व आहे।
राष्ट्रीय आघाडीचं निर्माण झालेली आहे, परंतु तुमचा अनुभव काय सांगते? माझा सर, माझा आता मी काय सांगू शकतो सर, इथं म्हणजे दोन पार्टीचे असते सांगता येत ना, सध्या निश्चित नाहीये तर सगळे पार्ट्याचे पार्टे जड आहे. काय माहोल काय आणखी मध्ये इलेक्शनचा सध्या? का सध्या दोन्ही पार्टी फायटिंग चालू आहे. दोन पार्ट्या आहेत तीन पार्ट्या? तीन पार्ट्या. मग कसं कसं पार्ट आहे? तिन्ही पार्ट्यात फायटिंग आहे. तुम्हाला काय वाटते कोण लिडिंग वर आहे? सध्या काही सांगता येत नाही, काही कन्फर्म नाहीये, कोणीच काही सांगे ना. सध्या तरी चित्र अस्पष्ट आहे असं म्हणतात. तिसरी आघाडी इथं आलेली आहे, परंतु पांडुरंग ठाकरे यांचं पारड तुर्तास जड वाढत आहे. अजून काही स्थानिक नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांना आपण विचारून घेण्याचा प्रयत्न करूयात. कोण्या गावचे? नमस्कार. कोणत्या गावचं? गाव कोणतं तुमचं? मंगळूरपीरचे. मंगळूरपीरमध्ये इलेक्शन आहे. ठीक आहे ठीक आहे. तर लोकलचे नागरिक आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात. सर नमस्कार. अनसिंगचे इलेक्शन आता सुरू झालेले, तर तीन दिवस बाकी आहे, तर काय हवं आहे अनसिंगची? अनसिंगची म्हणजे तिसरी पॅनल तयार झालेली आहे, त्यामुळं काही सांगता येत नाही नक्की, सध्या कन्फर्म करता येत नाही. तरी देखील पारडोळ जोड म्हणून वाटते? पारडोजड म्हणजे आमचे इथले जिल्हा परिषद सदस्य पांडुरंगभाऊ ठाकरे. या 5 वर्षात खूप विकास झालेला आहे. जसं पांडुरंगभाऊजी ठाकरे यांची पार्टी आहे, तर आमचे हे दुकानचे मालक आहेत ना, ते सरपंच होते. तर यांच्या कार्यकाळात आम्ही सहज इथं दाखल झालो, म्हणजे सरपंचाच्याच दुकानात इथं अवेलेबल झालं. विकास झाला असं तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. सर जाणून घेऊया अजून अनसिंगच्या मनात काय, त्यांना भावी त्यांचा सरपंच कसा असावा आणि काय जनतेच्या मनात आहे ते आपण जाणून घ्या. धन्यवाद. पाच हार उमेदवार आता आश्वासन देखे जाता, सिरपर हात रखता आणि कुछ भी नाही करता. तर अनसिंगचा कसा विकास तुम्हाला अपेक्षित आहे? कैसा विकास अनसिंग का आपको होना? अच्छा होना, अच्छे दिन बोले थे ना पैसे मोदी साहब ने. मोदी साहब का तो कोई कंसर्न नहीं ग्राम पंचायत में. अभी जो ग्राम पंचायत के तीन पैनल है, उन पैनल में से कौन विकास कर सकता है? ये बैलगाड़ी चलना, आप बैलगाड़ी आना, आप अपक्ष सीट उसने चलाना. हमको गाड़ी है, बैलगाड़ी किसकी? अपक्ष वाली की. काही उमेदवार भी देखील आहेत इथे. राम राम. काय म्हणता, काय माहोल आहे अनसिंगचा? इथे जनविकास आघाडी अनसिंग असं असं पोस्टर आहे इथे. काय माहोल काय अनसिंगमध्ये सर? जनविकास आघाडीचा सध्या अनसिंगमध्ये माहोल आहे. अनसिंगमध्ये आज पहिल्यांदाच 50 वर्षात तिसरी आघाडी उभी राहिलेली आहे. दोन्ही दिग्गज पार्ट्या आतापर्यंत यांनी राज्य करत होते, आलटून पालटून सट्टा यांनी भोगलेली आहे, पण यावेळेस सगळी जनता यांना कंटाळलेली आहे, त्याच्यामुळे यावेळेस जनविकास आघाडी स्थापन केलेली आहे. आम्ही सगळे यंग लोक त्याच्यात आहे. आम्ही स्वतः स्थापन केलेली आहे. जनविकास आघाडीमुळे अनसिंगचं जे काही राजकीय समीकरण आहे थोडं बदललेलं आहे. दोन याच्यामध्ये तो स्पर्धा होती, आता तिसऱ्या या आघाडीमुळं नक्कीच राजकारणामध्ये रंगत आलेली आहे. काय सांगाल सर? बोला कशाबद्दल? तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे अनसिंगमध्ये, काय चित्र आहे? तिसरी आघाडीचा बद्दल आम्ही याच्यासाठी स्थापन केली की अनसिंगमध्ये भयमुक्त. तुम्ही स्थापन केली? येस, आम्ही स्थापन केली. कुठेतरी यंग जनरेशन आम्ही सोबत घेऊन हे सगळं कार्य करतोय. जवळपास 90% यंग जनरेशन आमच्या सोबत आहे, पाठीशी मागे आहे, आणि त्यांचा सपोर्टसुद्धा आहे. आणि कुठेतरी अनसिंगात जे भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी आम्ही ही आघाडी तयार केलेली आहे. अनसिंगात फार दहशत आहे साहेब, आणि ते दहशत कमी करण्यासाठी आम्ही, हां, राजकीय दहशत आम्हाला कमी करायची होती, तर ती दहशत कमी करण्यासाठी आम्ही हा पक्ष स्थापन केला आहे. आणि आम्ही आमचे उमेदवार उभे केले, आणि त्याच्यात माझे 10 उमेदवार आहेत, आणि त्याच्यात मी एक सुद्धा एक उमेदवार आहे. जनविकास आघाडी म्हणून एक तिसरा ऑप्शन आता अनसिंगकरांना उपलब्ध आहे, परंतु नेमकं अनसिंगकर काय निवडतात हे आपण अनसिंगकरांच्याच माध्यमातून जाणून घेऊयात. तिसरी आघाडी अनसिंगमध्ये स्थापन झालेली आहे, काय फरक पडणार? फरक पडलाय का म्हणजे जे काही राजकारण आहे अनसिंगचं? तिसऱ्या आघाडीचा एवढा काही म्हणजे असा विशेष प्रभाव नाही पडून दिसणार. जनतेला आम्ही काही प्रश्न विचारले तर काही लोकांची प्रतिक्रिया संमिश्र आहे. काय वाटतं तुम्हाला, तुमचं जो पॅनल आहे प्लॅनिंग आहे विशेष? विशेष म्हणजे अनसिंगकरांची जे आजपर्यंत जी व्यवस्था होती म्हणजे की पाणी मिळत नव्हतं, आणि आता पाण्याची व्यवस्था, रस्त्याची व्यवस्था, एक पेयजल योजना ही जिल्हा परिषदमधून पूर्ण झालेली आहे, आणि 31 मार्चपर्यंत ती पूर्ण म्हणजे टेंडर पूर्ण होऊन जाईल. ते टेंडर टाकलेले सरकारी दवाखाना होता, सरकारी दवाखान्याचं पण पूर्ण झालेलं आहे जिल्हा परिषद माध्यमातून. आणि 84 लाख रुपये निधी हे
अनसिंग मध्ये जिल्हा परिषद माध्यमातून प्राप्त झालेला आहे. काही लोकांचं असं म्हणणं आहे की भयमुक्त म्हणजे इथं काहीतरी जे सत्यमंदे आहेत ते डेरिंग करतात, दादागिरी करतात, असं काही अनसिंग मध्ये घडलंय का, असं काही घडतं का? साहेब, अनसिंग मध्ये असं काहीही घडलेलं नाही विशेष. आणि या संदर्भात असं आहे की अनसिंग एक एवढं मोठं शहर असून सुद्धा इथं जातीय सलोखा राबवला जातो. हां, एखाद्या वेळेस चुकून बोलून झालं असेल काही 4-5 वर्ष पहिले, पण ते जसं घडून आणलेलं असं काही असू शकते, पण त्याच्यानंतर काही 5 वर्षातनी काही झालेलं नाही. आता तिसरी आघाडी, आता नथुभाऊ कापसे, अंजुभाऊ ठाकरे आणि प्रस पळसकर, हां, आता तीनमध्ये सध्या तुमच्या अनुभवातून पारडं कुणाचं जड आहे? पारडं हे आजपर्यंत जे आहे ठाकरे सरकारचं जड आहे. आणि एक म्हणजे एवढे जे विरोधक जमा झाले हे फक्त घाबरल्यासारखे वाटतात, त्याच्यामुळे एकत्र आलेले आहेत. आणि हे पूर्ण जे मुलं आहेत हे सगळे यांनीच घडवलेले आहेत. तर ठाकरे सरकारचंच पारडं जड राहणार आहे असं संतोष खंदारे यांचं म्हणणं आहे, कारण की मागील काही वर्षांमधून जे काही अनसिंगचा विकास त्यांनी घडून आणलेला आहे त्या आधारावर ते कदाचित बोलत असावेत. पण तुर्तास आता संमिश्र जे काही पत्रिका लोकांकडून आलेली आहे हे चित्र मात्र येत्या 18 जानेवारीला स्पष्ट होईलच. अनसिंग या शहराची ओळख, जसं ऋषी महाराजांचं इथे मंदिर आहे अनसिंगमध्ये, काय सांगता येईल अनसिंगबद्दल? मागच्या काही वर्षामध्ये अनसिंगचा विकास झालाय का? हो, चांगला झालेला आहे. 3 आघाड्या इथं, 2 पहिल्या नथुभाऊ आणि पांडुरंगभाऊच्या, तिसरी एक आघाडी आलेली आहे परस्करांची, काय समीकरण आहे सध्या? आता अजून नक्की निश्चित काही सांगता येणार नाही. काही होऊ शकतं, काही होऊ शकते. पूर्वी लोक म्हणायचे की पांडुभाऊचा सध्या माहोल आहे, लिडिंगवर आहेत, तसं काही आहे का? काही नक्की सांगता येत नाही की कोणत्या पॅनलचा संमिश्र चित्र दिसून येत आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर संमिश्र चित्र पाहायला मिळत आहे. काकाच्या विरोधात पुतण्या इथे लढतीमध्ये आहे. हा कुठल्या प्रकारचा टाळ्या तुम्ही तुमच्या शेतामधला आहे का? आणि किती रुपयाला भेटते एवढी एकाचा? सर, न्यूज कॉल सर, एवढा 10 रुपये. हा, न्यूज कॉल दिसते, न्यूज संध्याकाळी दिसणार आहे आपली. तुम्ही अनसिंगचे प्रॉपर काय माहोल आहे अनसिंगमध्ये इलेक्शनचा? सर, ते मस्त आहे. मस्त म्हणजे कुणाचा तरी माहोल असेल ना? हो ना, आपले पांडुरंगभाऊ, पांडुरंगभाऊचा माहोल आहे. ठीक आहे, तिसऱ्या आघाडीमुळे काही फरक पडेल त्यामध्ये? नाही, नक्की नाही. अजून काही नागरिक आपल्यासोबत आहेत? नमस्कार. काय अनसिंगचं काय चित्र आहे एकूण राजकीय? राजकीय चित्र असं आहे की यावर्षी 3 आघाड्या आहेत आणि 3 आघाड्यामधून तिसऱ्या आघाडीला चांगलंच प्रोत्साहन देऊन राहिले लोक. कॉम्पिटिशनमध्ये आहेत? कॉम्पिटिशनमध्ये आहेत. काय गोष्टी सांगताय? उमेदवार खूपच कॉम्पिटिशनमध्ये आहेत. ते जुन्या पार्ट्या आहेत त्याच्यापेक्षा बी याचं जास्त वर्चस्व दिसायला 2-3 वार्डामध्ये. सर, अनसिंगच्या 5 समस्या आणि 5 असे विकासाचे कामं झालेले. एक तर पाण्याची समस्या आहे, अनसिंगला फिल्टर पाण्याची आवश्यकता आहे आणि नळाला पण पाणी तसं येते पाणी नळाला, पण थोडं प्रॉब्लेम होते लाईनचा वगैरे, मोटर किटर झालेलं तर पण येत नाही. बाकी चांगलं आहे, तसं विकास बरा आहे अनसिंगचा. अनसिंग ग्रामपंचायत 17 मेंबर्स इथं आहेत, लोकसंख्या ही 12,000 पर्यंत आहे. गाव म्हटल्यापेक्षा एक छोटंसं शहर, कालांतराने नगरपालिका देखील हे शहर होऊ शकतं जर तसे कार्य इथे झालं तर. अनसिंगच्या लोकल नागरिक शोधणे मुश्किल आहे, आपण लोकल कायचे? मी इथलाच. काय माहोल आहे अनसिंगचं सर? अटीतटीची लढत आहे. तिसरी आघाडी. तर सध्या लिडिंगवर कोण आहे? नाही, तसं नाही सांगता येणार. तिसरी आघाडी सुद्धा लढतीत आहे. कशा प्रकारचं नेतृत्व अनसिंगला अपेक्षित आहे, जेणेकरून कालांतराने अनसिंगचा अजून विकास होईल? किंवा युवा नेतृत्वाची अपेक्षा आहे लोकांना. अनसिंगसाठी तुमच्या 5 प्रमुख मागण्या? रस्ते, वीज, नाली, पाणी पुरवठा. या तर जनरल कुठल्याही गावाचे असतात, परंतु अनसिंग थोडंसं वेगळं आहे इतर गावाच्या तुलनेत. शहरीकरण तर जास्त आहे, बिझनेस जास्त आहे, मार्केट जास्त आहे, तर मग 5 मागण्या वेगळ्या काय असू शकतील? वेगळं काय नाही, शॉपिंग सेंटर वगैरे जर झालं तर विकास होईल गावाचा. अजून एक बाब अशी आहे की शृंगऋषी महाराजाचं इथं खूप पुरातन मंदिर आहे, पर्यटनाच्या दृष्टीने जर पाहिलं तर निश्चितच भविष्यात अनसिंगला असे दिवस येतील, तर तसं काही आहे का? हो ना, पर्यटनाचं स्थळ आहेच ना अनसिंग, म्हणजे सर्वात मोठं प्राचीन मंदिर आहे ना शृंगऋषी महाराजाचं, ज्याच्या पुत्र कामिष्ठी यज्ञानं रामाचा जन्म झालेला आहे. खूप जोरदार आहे, कुणाचं पारडं जड आहे. तिसरी आघाडीची पार्टी जरा मजबूत वाटून राहिली. येईल का ती पार्टी? येण्यासारखं तर वाटत आहे. बाकीच्या 2 पार्ट्या ज्या आहेत नथुभाऊ आणि पांडुरंगभाऊच्या,
त्यांची एकूण एकासोबत फाईट चालू आहे आणि तिसरी आघाडी निघण्यासारखी वाटत आहे. दोघांच्या फाईटमध्ये तिसऱ्याला फायदा होऊ शकतो का? नक्कीच होते. हनसिंगचा माहोल सगळा चांगला आहे दादा. तीन पार्ट्या सध्या यावर्षी आहेत दादा, तर काही सांगता येत नाही, सगळ्या सांगता येत नाही. फायटिंग ऑर्डर जर तरी कोणाचा असेल ना तीनपैकी? नाही, नाव कोणाचं सांगता येत नाही, सगळेच सवळचे आहेत. बरं, आनसिंग या गावची ओळख, पाच गोष्टी आनसिंगबद्दल. सोंग ऋषी महाराजाचं सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात जुनं मंदिर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की गावातले लोक किती समजा भांडण असू द्या काय असू द्या, काही कोणाचं काम पडलं तर एक दुसऱ्याच्या सोबत आहे, एकही आहेत सगळेच. जे काही हा मतदान सगळे सगळे एकही राहणार आहेत. दोन बाकीच्या नाही विचारू. थँक्यू. एक गोष्ट मला अजून तुम्हाला सांगायची आहे की मी या अनसिंगला गाव वजा शहर का म्हणायचो, तर पाठीमागं जर तुम्ही पाहिलं तर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रांगण तुम्हाला दिसेल. वाशिमची ही उप बाजार समिती आहे. आसपासच्या जवळपास 60 ते 70 खेड्याचा माल इथे विकण्यासाठी येत असतो, म्हणूनच अनसिंग हे गाव वजा एक मिनी शहर आहे. तर अनसिंगकर जनतेच्या मनात काय हे जाणून घेण्याचा थोडक्यात आम्ही प्रयत्न केला. संमिश्र प्रतिक्रिया आलेल्या आहेत. काही बहुतांश जणांचं म्हणणं आहे ठाकरे सरकार रिपीट होणार, काहीचं म्हणणं आहे सांगता येत नाही, काहीचं म्हणणं आहे की तिसऱ्या आघाडीमुळे तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. परंतु हे जे काही चित्र आहे येत्या 18 जानेवारीला स्पष्ट होईलच. तुर्तास आपण पाहत राहा वत्स गुलमलायू. जर्नालिस्ट रामेश्वर पाटोळेसह वत्स गुलमलायूसाठी राम धनगर.